विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना केली होती, परंतु अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. खासदार आमदार यांनाही नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू झालेली नाही. नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही, तसंच या योजनेमार्फत मिळणाऱ्या संभाव्य पेन्शनच्या लाभाचं स्वरूप देखील शाश्वती न देणार आहे. या कारणास्तव सोलापुरातील तमाम राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाद्वारे आपला असंतोष प्रकट केला. या आंदोलनात विरूपाक्ष घेरडे, चन्नैया स्वामी, शंतनू गायकवाड, बापूसाहेब सदाफुले, बाळकृष्ण पुतळे, जयंत जुगदार, आशा कसबे, सुधीर चंदनशिवे, शशिकांत भालेराव, विवेक लिंगराज, सुनील थोरात, चंद्रकांत चलवादी, सायमन गट्टू यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आज महाराष्ट्रामध्ये सरकारकडे आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये बाईक रॅलीचं आपण आयोजन केलं होतं, पण पोलीस खात्याने ती परवानगी नाकारल्या कारणामुळं आज आम्ही मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी आहे की 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजना आहे ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख आमची यातली मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, खाजगीकरण रद्द करण्यात यावं आणि वर्गचारची पदं भरण्यात यावी, अशा बऱ्याच मागण्या घेऊन आज आम्ही या आंदोलनामध्ये उतरतो. सरकारला आमचा इशारा आहे, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनच्यामध्ये जर आमच्या जुनी पेन्शनचा विषय जर मार्गी नाही लागला तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये नाविलाजस्व बेमुदत संप पुकारावा लागणार आहे, असा इशारा आज आम्ही सरकारला देत आहोत. यामध्ये कोण कोण आहेत? त्याच्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, ITR, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध विभाग, पॉलिटेक्निक कॉलेज, महानगरपालिका, मलेरिया विभाग, अशा सगळ्या खात्यातून कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आलेले आहेत.